बँकांच्या कार्यात सुधारणा व्हावी ग्राहकांना बँक सुविधांचा लाभ व्हावा या उद्देशानं बँक ऑफ बडोदाच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीनं अठरा आणि एकोणीस ऑगस्ट विचार विनिमय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं बैठकीत कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाखा व्यवस्थापक आणि अधिकारी सहभागी झाले होते या सर्वांना कार्पोरेट जनरल मॅनेजर निशांक रंजन यांनी मार्गदर्शन केलं बँकिंग क्षेत्राशी निगडीत मुद्दे भविष्यकालीन रणनीती आणि व्यापार विस्तार धोरणाविषयी चर्चा आणि विचारविनिमय करण्यासाठी अठरा आणि एकोणीस ऑगस्ट रोजी बँक ऑफ बडोदाच्या क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीनं कोल्हापुरात बैठक घेण्यात आली विविध क्षेत्रातील उद्योग व्यावसायिक शेतकरी ज्येष्ठ नागरिक युवक विद्यार्थी महिला यांच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी कर्ज पुरवठा करून अर्थव्यवस्था सक्षम करणं हा या कार्यशाळेचा उद्देश होता चर्चासत्रादरम्यान बँकिंग क्षेत्रासमोरील आव्हानांविषयी तज्ज्ञांनी सुचवलेल्या उपाययोजनांवर चर्चा झाली उपाय सार्वजनिक क्षेत्र आणि बँकांमध्ये सुधारणा होणं आणि उज्ज्वल भविष्यासाठी या चर्चासत्राचा उपयोग होणार असल्याचं कॉर्पोरेट जनरल मॅनेजर निशांक रंजन यांनी सांगितलं चर्चासत्रादरम्यान उद्योग कृषी मुद्रा कर्ज योजना शैक्षणिक कर्ज योजना आदींसह भविष्यकालीन दिशा ठरवण्यासाठी बैठकी चर्चा झाली बैठकीदरम्यान कोल्हापूर सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी इथल्या विविध शाखांच्या अधिकाऱ्यांनी समस्या मांडल्या त्यांचं निशांक रंजन यांनी निरसन केलं रिजनल मॅनेजर विवेक चौधरी मयंक कुमार किशोर बाबू के व्ही के वरिष्ठ अधिकारी यांच्यासह पाच जिल्ह्यातील शाखाधिकारी उपस्थित होते